नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या महा एपिसोडच्या पार्ट 1 भागामध्ये बघूयात की सारंगा सर्वांना चहा देतो, शर्वरी, ऋषिकेश आणि सौमित्र। तेव्हा सारंग विचारतो की काय रे चहा कसा झाला, मी अगदी माझ्या हाताने बनवला आलं ठेचून। सौमित्र दादा तुला आवडतो ना, आणि काय असे शांत का एकमेकांकडे बघताय, ठेचा की एकमेकांना आता सौमित्र दादा आलेला आहे ना। तेव्हा लगेच सर्वजण एकमेकांकडे बघत असतात। तर ऋषिकेश विचारतो अरे नेमकं झालं तरी काय, तर शर्वरी म्हणते की दादा एक मिनिट मी सांगते। तेव्हा लगेच सौमित्र हा शर्वरीचे तोंड दाबतो आणि सारंग म्हणतो की एक मिनिट जागा। सौमित्र म्हणतो की अरे दादा लहानपणी इनेजा गर्भाच्या गाठी हरवल्या होत्या, त्याचा आळती आत्ता माझ्यावर घालते। तर शर्वरी म्हणते की खोटं बोलतोस खोटारडा, दादा तू खोटं बोलू नकोस। तर सौमित्र म्हणतो की मी खोटं नाही बोलत। शर्वरी म्हणते की हो तू खोटंच बोलतो आणि थांब ऋषिकेश दादा मी सांगते तुला सर्व काही, दादा आता जज आहे दादाच बोलणार ओके। तेव्हा लगेच शर्वरी म्हणू लागते की सो माय मिलॉर्ड माझे वकील सौमित्र दादा अगदी खोटं बोलतात, मलाही त्यांनी जे आरोप केलेले आहे ते अजिबात मान्य नाही। या दिवशीचा घटनाक्रम मी सांगते व्यवस्थित। तर झालेले असे मी सारंग आणि ऋषिकेशला म्हणते की आपण माय मिलॉर्ड आमचे वकील मित्र सौमित्र आपण गरबा खेळण्यासाठी जाणार होतो, त्यामुळे मला आला होता ताप आणि आईने आपल्याला सर्वांना सांगून ठेवले होते की गरब्याला कोणीही जायचे नाही। तेव्हा सारंग म्हणतो की हो आठवते। तर शर्वरी पुढे म्हणते की तिने गरब्याच्या काठ्या आपल्याकडून काढून घेतल्या होत्या। तेव्हा आमचे वकील मित्र तेव्हा सौमित्र लगेच मध्येच म्हणतो की माय मिलॉर्ड मी सांगतो की मी त्या काठ्या घेऊन आलो, त्यानंतर त्यातील चार गाठ्या माझी मूर्ख वकील मैत्रिणीने हरवल्या। तेव्हा शर्वरी ही सौमित्रवर रागवते की हे काय बोलतोस तू। तेव्हा सारंग म्हणतो की थांबा मी बोलतो, आणि मिलॉर्ड मी बोलू का असे ऋषिकेशला विचारतो। तो म्हणतो की त्या गरब्याच्या गाठ्या ह्या माझ्या वकील मित्राने त्या हरवलेल्या आहेत। तेव्हा शर्वरीला खूप हसायला येते। तेव्हा शर्वरी म्हणते की अगदी करेक्ट। तर सारंग सौमित्रला म्हणतो की उगाच माझ्या वकील मैत्रिणीवर आरोप करायचे नाही, ती काही हरवणार नाही, ती काठ्या मात्र चोरते। तेव्हा शर्वरी तर लगेच सारंगवर सुद्धा चिडते आणि त्याच्या मागे धावत असते। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की तुम्हाला काही आठवते का, इतके सगळे होऊन सुद्धा आपण त्या काठ्या वाटून घेतल्या होत्या आणि गरबा खेळत होतो। तेव्हा सर्वांना खूप हसायला येते आणि ऋषिकेश म्हणतो की सर्व जनता आपल्याकडे बघत होती। तर सारंग म्हणतो की हो हो, आणि परत आल्यानंतर आईनं आपल्याला पकडले आणि विचारले की बाहेर जाण्याची आयडिया कुणाची होती असे जेव्हा ऋषिकेश म्हणतो, तेव्हा शर्वरी म्हणते की आपण सर्व जण इतके चांगले आहोत की कोणीच माझं नाव घेतले नाही। तेव्हा सारंग म्हणतो की खरं तर घ्यायला हवं होतं। शर्वरी म्हणते की काय रे काय बोलतोस। तर सारंग म्हणतो की काय काय, अगं तुझ्यामुळे आम्हाला सर्वांना मार खावा लागला, नंतर मग असा मार खात आपण घरभर गरबा खेळत होतो। तेव्हा ऋषिकेश थोडासा शांत होतो आणि म्हणतो की आता तेव्हाची ही आपली एकीची ताकद होती असे तुम्हाला वाटत नाही का। तेव्हा सर्वजण ऋषिकेशकडे बघत असतात, पण आता आपण सर्वजण मोठे झालोत, सेटल झालो, प्रत्येकाची लग्न झालीत, पण तरी सुद्धा आपण भावंड बनून एकत्रच आहोत, एकत्र खेळतो, पण आपलं नातं मात्र कधीही हललेलं नाही। पण काही दिवसांपूर्वीच मला कळले की मी तुमचा सक्का भाऊ नाही। तेव्हा सौमित्र पुढे येतो। सौमित्र म्हणतो की अरे दादा त्याने तर काहीच फरक पडत नाही, सारंगने मला सर्व काही सांगितले, अरे मी तुझ्याकडे विषय काढला नाही, त्याबद्दल तुझ्याशी बोललो नाही, कारण तो विषय माझ्यासाठी मॅटरच करत नाही। दादा तू आमचा मोठा भाऊ आहेस, आमची सपोर्ट टीम आहे तू, आणि आपल्याला कोणीच मोडू शकत नाही। तेव्हा सर्वजण शांत झालेले असतात, अगदी नाराज। तेव्हा शर्वरी म्हणते की अरे हे काय मध्येच काढले तुम्ही। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अगं शरू, कारण सिच्युएशनच आता तशी आलेली आहे, आपल्यातील एकी आता तुटायला आली, कारण माझ्याबरोबर लग्न करून आलेली जानकी ही इतक्या वर्ष आपल्यासोबत राहून आपल्यातील एक होऊन गेली। तुमचे सर्व सुखदुःख, तुमचे प्रॉब्लेम याची काळजी तिने माझ्यापेक्षा जास्त घेतली, ती फक्त तुमची वहिनीच नाही राहिली, ती तुमची बहीण झाली, तुमची मैत्रीण बनली, पण आता घरातील सर्व गोष्टी बदलल्यात, जवळपास घरातील सर्वच जण तिच्या विरोधात आहेत। तेव्हा शर्वरी म्हणते की अरे दादा प्लीज। तर ऋषिकेश म्हणतो की नाही शर्वरी, हे अगदी खरं आहे की नानांच्या या अवस्थेला तिलाच दोष दिला जातो, पण तिने हे केलं नाही याची मला 100% पूर्णपणे खात्री आहे। तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो की पण याची मला भीती वाटते की आज आपण एकत्र खेळतो, परंतु उद्या मात्र आपल्याला कोणीतरी आपल्याला एकमेकांच्या विरोधी उभी करायला नको म्हणजे झाले। तेव्हा सारंग खाली मान घालून बघत असतो, कारण त्याला सुद्धा समजलेलं असते की ऐश्वर्याच हे सर्व करते म्हणून। आणि हेच बघा की खरं काय
खोटं काय हे नानाशुद्धीवर आल्यानंतर कळेलच आपल्याला. पण त्यानंतर मात्र आपल्यातील एकी तुटायला नको, आपल्यामध्ये फूट पडायला नको. तेव्हा शर्वरी म्हणते की दादा असे काही होणार नाही, आपल्यात कधीही फूट पडणार नाही, कायम एकीच टिकून राहील. राहिला प्रश्न जानकी वहिनीचा, आणि माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे. सौमित्र दादा तुझा आहे ना तिच्यावर विश्वास? तर सौमित्र म्हणतो की हो हो 100%, कारण दादा हे पग आम्ही कोर्टामध्ये गीतेवर हात ठेवून शपथ घेतो. माझ्यासाठी मात्र जानकी वहिनी त्या गीते समान आहे. कळतच नाही की मुळात तिच्यावर डाऊट कोण घेऊ शकते, का कोण असे करते माहिती नाही. ऋषिकेशला सौमित्र आणि शर्वरीचा अभिमान वाटतो, परंतु सारंग मात्र काही बोलत नसतो. सारंग लगेच ऐश्वर्याची बाजू घेतो. सारंग म्हणतो की म्हणजे दादा नेमकं तुला काय म्हणायचे की हे सर्व ऐश्वर्याने केले की काय असे? तेव्हा लगेच सर्वांना धक्का बसतो की सारंग नेमकं असे का बोलतो. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, अरे सारंग, ऐश्वर्याचे नाव कोणीच घेत नाही. मला सांग की तुला खरंच असे काही वाटते की जानकी हे सर्व करेल म्हणून? तेव्हा सारंग म्हणतो की अरे पण दादा, तुला असे वाटते की हे सर्व ऐश्वर्याने केले म्हणून? सांगा ना मग तुम्हाला नेमकं काय वाटते. जितका विश्वास तुम्हाला जानकी वहिनी बद्दल वाटतो, तेवढाच विश्वास मला ऐश्वर्या विषयी सुद्धा वाटतो. तेव्हा सौमित्र पुढे येतो. सौमित्र म्हणतो की पण जानकी वहिनी किती काही झाले तरी असे नाही करू शकत. जेव्हापासून नाना पडलेत ते बेशुद्ध आहेत, तेव्हापासून जानकी वहिनीने व्रत ठेवले, खाणं पिणं सुद्धा सोडले. मला हेच कळत नाही की कोणी जानकी वहिनीवर डाऊटच कसा घेऊ शकतो. तेव्हा सारंग लगेच मध्ये बोलणार, तो शर्वरी म्हणते की अरे सर्वांनी शांत राहूयात, आपापली मतं वाढण्यापेक्षा आपापली मतंही आपल्या जवळ ठेवा, आणि कोणत्याही गैरसमजामुळे आपापल्यात असा मतभेद यायला नको, गैरसमज पसरायला नकोत. आई आपल्याला ती ओंक्याची गोष्ट सांगायची हे तुम्हाला आठवते का? सांगायची की एक एक ओंडका असा पाण्यामध्ये जर सोडला तर वाहून जातो. तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो की जर सगळे ओंडके एकत्र येऊन तराफा बनतो. तेव्हा लगेच सौमित्र म्हणतो की आणि त्याच तराफ्यावरून आपल्याला अख्खा समुद्र पार करता येतो. थोडक्यात काय? तर लगेच सारंग म्हणतो की आपण जर एकत्र असू तर प्रत्येक ओसरणाऱ्या लाटेला सुद्धा आपण मात करू शकतो. तेव्हा लगेच शर्वरी म्हणते की याला म्हणतात एकीचं बळ. तेव्हा मात्र सर्वजण एकत्र येतात आणि एकमेकांना घट्ट मिठी मारून एकमेकांबरोबर असतात. तेव्हा मात्र ऐश्वर्याही लांबून हे सर्व पगत असते. आणि तुम्ही कितीही एकमेकांना मिठ्या मारा, काही करा, कितीही शपथ घ्या, परंतु तुमची शपथ तोडायला आणि एकी तोडायला मी एकटीच पुरेशी आहे. नाही तुमच्या या रामायणात महाभारत घडवले तर नाव ऐश्वर्या लावणार नाही. जी काही मज्जा करून घ्यायची असेल ती आत्ताच करून घ्या. म्हणून सर्वजण लगेच एकत्र येतात. त्यानंतर इकडे आतमध्ये ऐश्वर्या ही आईंना आजीला प्रसाद देत असते. एवढ्यात जानकीला चक्कर येते आणि ती खाली पडणार. तोच लगेच आजी तिला धरते. अगं काय होते? तर सुमित्र सुद्धा धावत येते. अगं जानकी काय झाले? तर आजी लगेच जानकीला पाणी प्यायला देते. तर जानकी म्हणते की नाही आजी, माझं व्रत आहे. तेव्हा आजी म्हणते की व्रत गेलं खड्ड्यात. अगं तुला झेपत नाही, करता येत नाही, साधं उभं सुद्धा राहता येत नाही, मी कशाला ते व्रत करते? हे गे पाणी पी. आणि लगेच जबरदस्तीने आजी जानकीच्या तोंडा समोर ग्लास धरते. परंतु जानकी मात्र काही पाणी पित नाही. सुमित्रा म्हणते की अगं जानकी, अशी कशी तू? तुझी तब्येत सुद्धा बरोबर नाही, तुला साधं उभं सुद्धा व्यवस्थित राहता येत नाही, असे कसे तुझे हे व्रत? तेव्हा जानकी म्हणते की आई, माझंही निर्जली व्रत आहे, नानांसाठी मी ते व्रत धरले. ह्या व्रतामुळे आई माझी ताकद तर कमी झाली, परंतु ह्या व्रतामध्ये इतकी ताकद आहे की त्यांच्यामुळे नाना लवकर बरे होतील, लवकरच ते शुद्धीवर येतील, बघतच राहा. तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं पण तब्येत जपायला हवी. वर जानकी म्हणते की आई अहो मला काय होणार आहे? तर आजी म्हणते की अगं काय होणार म्हणजे काय? नानांसाठी तू इतके करायला जाऊ नको ज्याने तुला त्रास होईल. तेव्हा जानकी म्हणते की चालेल, मला माझ्या वडिलांसाठी नानांसाठी मी कोणताही त्रास सहन करायला तयार आहे. हे तर फक्त व्रत आहे. आणि आई गुलाबदादा आल्यानंतर त्यांना सांगा मी त्यांच्यासाठी येथे प्रसाद ठेवलेला आहे. मी नानांकडे जाऊन येते. देवी आईने जो आशीर्वाद दिला आणि ते फूल आपल्या हातात घेते, ते फूल मी नानांच्या उशाशी ठेवते. तेव्हा सुमित्र म्हणते की हो हो जा तू रूममध्ये. तेव्हा जानकी लगेच त्यांच्या रूममध्ये यायला निघते. आणि तोच लगेच ऐश्वर्याने जो गारुडी साप घेऊन पाठवलेला असतो तो त्या खिडकीजवळ आलेलाच असतो. जानकी नानांच्या रूमकडे येत असते आणि तो गारुडी हा चोर पावलांनी खिडकीजवळ येण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा शर्वरी, ऋषिकेश, सारंग, सौमित्र एकमेकांबरोबर बाहेर गप्पा करत असतात आणि त्यांचे तोंड तिकडे वळालेले असते. त्या संधीचा फायदा घेऊन तो गारुडी आतमध्ये तिकडे खिडकीजवळ घुसतो. जानकीला मात्र खूप चक्कर येत असते. तिला व्यवस्थित चालता सुद्धा येत नसते, तरी सुद्धा ती ते फूल काही हातातून पडून देत नाही. आणि नानांच्या रूममध्ये ती जातच असते, अगदी एक एक पाऊल टाकत. आणि ऐश्वर्याही खिडकीतून बघत असते. तेव्हा तो साप नानांच्या रूममध्ये त्याने सोडून दिलेला असतो. तेव्हा तो साप नानांच्या छातीवर येऊन बसतो. तर ऐश्वर्याला खूप आनंद होतो.
त्याच वेळेस जानकी ही दरवाजाजवळ येऊन पोहोचते। तेव्हा जानकी दरवाजा उघडते, आत येते। तर तो साप नानांना दंश करणार त्या क्षणी नाना जानकीच्या हातात ते फूल असते आणि लगेच ती आपला हात मध्ये घालते। तर तो साप तिला सावतो। तेव्हा जानकी जोरात ओरडते की आई ग। तेव्हा ऋषिकेश दरवाजात येतो आणि हे सर्व बघून त्याला खूप मोठा धक्का बसतो। तो इतका घाबरतो आणि जानकी असे म्हणून तो जानकी जवळ धावतच येतो। जानकी पडणार तोच लगेच तो तिला झेलतो आणि लगेच तिला उचलून जानकी अगं डोळे उघड करत असतो। तर ऐश्वर्या ही म्हणते ही कुठून मधीच टपकली, म्हणून ऐश्वर्याचा तर खूप ह्या चेहऱ्याचा रंग उडतो। कारण नानाऐवजी तर या जानकीला हा साप डसलेला असतो आणि नानांना तर काही जानकीने होऊन दिलेले नसते। तेवढ्यात ऋषिकेश म्हणत असतो की जानकी अगं डोळे उघड। तेवढ्यात शर्वरी धावत येते। अरे दादा काय झाले असे विचारते, ती सुद्धा पूर्णपणे घाबरते। सारंग सौमित्र सर्वजण धावत येतात। ऋषिकेश म्हणतो की साप नावला जानकीला, तर लगेच सर्वांना आणखीन मोठा धक्का बसतो। तेव्हा सर्वजण साप साप म्हणून खूप घाबरतात। तर ऋषिकेश म्हणतो की काही नाही, तो खिडकीतून बाहेर गेला। तर लगेच ऋषिकेश डॉक्टरांना फोन करण्यासाठी सांगतो। सौमित्र धावतच जातो। तर सारंग शर्वरीला म्हणतो की ताई खिडक्या बंद कर। ऋषिकेश जानकीला बाहेर घेऊन येतो। तर सुमित्रा म्हणते की अगं बाई काय झाले जानकीला। तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो की आई अगं जानकीला साप चावला। तेव्हा सुमित्रा तर खूप घाबरते आणि डॉक्टरांना बोलवा असे म्हणू लागते। आजी सुद्धा ही खूप घाबरते। सुमित्रा डोक्याला हात लावून घेते, काहीतरी करा, अरे परमेश्वरा हे काय झाले। तर ऋषिकेश लगेच गुलाबला चाकू आणण्यासाठी सांगतो आणि जानकीला तेथे सोप्यावर तो झोपवतो। तेव्हा सारंग शर्वरीला खिडक्या बंद करण्यासाठी सांगतो आणि तो दरवाजा बंद करण्यासाठी धावत जातो। गुलाबदादा धावतच चाकू घेऊन येतात। तोपर्यंत ऋषिकेश जानकीच्या हाताला विष वर न जाऊन देण्यासाठी घट्ट असा रुमाल बांधतो। ऐश्वर्या फक्त हे बघत असते आणि हा जर म्हातारा वाचला आणि ह्या जानकीला काय गरज होती मध्ये येऊन असे तरफडण्याची। हा म्हातारा जर वाचला तर खूप मोठा अवघड प्रश्न होईल, सर्व काही सत्य बाहेरच येईल, म्हणून ऐश्वर्याला खूप भीती वाटत असते। तिला तर खूप टेन्शन सुद्धा येते। सर्वजण म्हणत असतात की जानकी अगं जानकी डोळे उघड। तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो की पटकन डॉक्टरांना बोलवा। सुमित्र डॉक्टरांना फोन करत असतो। तेवढ्यात लगेच शर्वरी म्हणते की चल गुलाबदादा पटकन पाणी घेऊन ये। तेव्हा मात्र ऋषिकेश चाकूने जानकीचे ते रक्त बाहेर काढत असतो, म्हणजे त्या सापाचे विष। तेव्हा सारंग म्हणतो की दादा मी सर्प मित्राला फोन करतो आणि त्यांना बोलावून घेतो। तेव्हा सुमित्र म्हणते की हो हो लगेच कर, त्यांना बोलव आणि तो साप घेऊन जाण्यासाठी सांगते शोधतील आणि घेऊन जातील। तोपर्यंत ऋषिकेशने जानकीच्या त्या चाकूने तेथे असे रक्त बाहेर करण्यासाठी थोडीशी जखम केलेली असते आणि त्यातून तो रक्त बाहेर काढत असतो, म्हणजे ते विष वरवर बाहेर येत असते। सुमित्रा देवाला हात जोडते की देवा अरे माझ्या जानकीला वाचव रे, यातून या संकटातून तिला बाहेर काढ। सर्वांच्या खूप देवासाठी विनवण्या सुरू असतात, परंतु ऐश्वर्या मात्र ही खूप तेथे बघतच उभी असते। तिला तर खूप टेन्शन येते की नक्की आता काय होईल ते। ऋषिकेश रडत सुद्धा असतो, त्याला जानकीची खूप काळजी लागते आणि लगेच तो सौमित्रला म्हणतो की अरे डॉक्टर काय म्हणाले। तर सौमित्र म्हणतो की डॉक्टर आलेच असतील, जवळपास असतील, कुठेतरी येतीलच। तेव्हा मात्र जानकी ही थोडेसे डोळे उघडत असते, परंतु तिला व्यवस्थित काही डोळे उघडता येत नसतात। एकतर अगोदर उपाच असतो आणि त्यात तिला चक्कर सुद्धा येत असतात आणि त्यात या सापाचा दंश तिला झालेला असतो, म्हणून तिची अवस्था खूप बिकट झालेली असते। सुमित्र म्हणते की अगं जानकी बाळा डोळे उघड डोळे उघड। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की आपण हिला वर घेऊन जाऊयात, म्हणून ऋषिकेश जानकीला उचलतो आणि रूममध्ये घेऊन जातो। तर शर्वरी आजी सुमित्रा आणि ऐश्वर्या ह्या बाहेर असतात। तर सुमित्रा जानकीसाठी खूप रडत असते, देवी आईचा धावा करत असते की देवी आई हे काय होऊन बसले ग, जानकीला या संकटातून बाहेर काढ, तिला सुखरूप वाचव। जानकी एवढं कठीण व्रत करते आणि तिच्यावरच हे संकट यावं। शर्वरीला म्हणते की अगं तू सारंगला विचार की डॉक्टर कधी येतात, उगाच काही कमी जास्त व्हायला नको, एकतर मला त्या विचारानेच खूप कसे तरी होते। तेव्हा शर्वरी म्हणते की आई तू शांत हो, डॉक्टर येतील, उगाच नको ते विचार तू करू नकोस, ब्लड प्रेशर वाढेल तुझे। ऐश्वर्या म्हणते की आई खरंच तुम्ही तुमच्या तब्येतीकडे लक्ष द्या, उगाच काही त्रास तुम्हाला व्हायला नको आणि गुलाबदादा आईंसाठी पाणी घेऊन या लवकर पटकन। तेव्हा आजी म्हणते की मला एक कळत नाही की आपल्या घरात हा साप आलाच कुठून, आतापर्यंत आपल्या घरात आजूबाजूला कुठेही साप फिरकलेला नाही, मग हा साप नेमकं रूम मध्ये आलाच कुठून। तेव्हा शर्वरी म्हणते की हो मला सुद्धा तोच प्रश्न पडला, कारण आम्ही सर्वजण अंगणामध्ये गप्पाच करत होतो, साप नेमकं आतमध्ये गेलाच कसा, आम्हाला साप तर कुठेही दिसलाच नाही। नशीब ऋषिकेश दादा हा नानांची तब्येत चेक करण्यासाठी आतमध्ये गेला
आणि तर लगेच सुमित्राला खूप रडायला येते. तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते की आई प्लीज तुम्ही शांत व्हा तुम्ही अगोदर. आणि तेवढ्यात गुलाबदादा पाणी घेऊन येतात. ऐश्वर्या सुमित्राला पाणी पिण्यासाठी देते. तेव्हा गुलाबदादा लगेच म्हणतात की आई साहेब जानकी वहिनीला मात्र मानले पाहिजे आणि त्याच मला एकदा म्हटल्या होत्या सापाची मला खूप भीती वाटते म्हणून. तेव्हा लगेच सुमित्रा म्हणते की हो गुलाब अरे जानकी मला सुद्धा म्हटली होती तिला सापाची खूप भीती वाटते म्हणून पण यावेळेस ती कशी घाबरली नाही. तेव्हा गुलाबदादा म्हणतात की हो आई साहेब तेच तर खोलीत नानासाहेब होते जानकी वहिनी होत्या म्हणून साप त्यांना चावून गेला नानांना काही झाले नाही आपल्या जानकी वहिनीमुळेच आज नाना वाचले असे म्हणायचे. तेव्हा सुमित्रा म्हणते की खरंच रे हे तर माझ्या लक्षातच आले नाही म्हणून ऐश्वर्याचा तर खूपच जळफळाट होतो कारण गुलाबदादाने तर जानकीची बाजू घेऊन आणखीन सुमित्राची नजरेत जानकीला वाढवलेले असते. सुमित्रा रडतच म्हणते की जानकीमुळे यांचे आज प्राण वाचले आणि लगेच देवी आईला हात जोडते की देवी आई माझ्या जानकीला या संकटातून तू वाचव ग. तेव्हा मात्र ऐश्वर्याला गुलाबचा खूप राग येतो. ती मनात गुलाबकडे रागाने बघत म्हणते की सर्व प्लॅन ह्या गुलाबने खराब केला काय गरज होती याला सुमित्रा आईंसमोर जे जे जानकीची करायची. पण ठीक आहे मी सुद्धा काही विषारी सापापेक्षा कमी नाही मी पुन्हा आईंच्या मनात जानकी विषयी विष पेरेलच. त्यानंतर इकडे डॉक्टर हे जानकीवर उपचार सुरू करतात तिला काही इंजेक्शन देत असतात परंतु जानकी अजूनपर्यंत शुद्धीवर नसते तर ओवी सुद्धा तिच्या उशाशी बसून असते की आई डोळे उघड असे म्हणत असते. ऋषिकेश सौमित्र सुद्धा तेथेच असतो. ऋषिकेशला सुद्धा जानकीची अवस्था बघवत नाही त्याच्या डोळ्यात पाणी येते. ओवी डॉक्टर काकांना विचारते की डॉक्टर काका माझी आई लवकर बरी होईल ना ओ. तेव्हा डॉक्टर काका म्हणतात की हो बाळा तुझी आई लवकरच बरी होईल तुझ्या बाबांनी जो यांच्या हाताला रुमाल बांधला ना त्यामुळे विष हे बॉडीमध्ये पसरले नाही. आणि डॉक्टर काही औषधं लिहून देतात. ऋषिकेशला म्हणतात की हे औषध तर ऋषिकेश आपल्या डोळ्यातील पाणी पुसतो आणि डॉक्टरांना विचारतो की डॉक्टर काही काळजी करण्याचे कारण तर नाही ना. तेव्हा डॉक्टर म्हणतात त्यांच्या जीवावरचा आता धोका टळला काळजी करण्याचे काही कारण नाही. तर लगेच ऋषिकेश खुश होतो. सौमित्र लगेच खाली सांगण्यासाठी येत असतो तर आजीही देवाला हात जोडून राम राम असे करत असते. तर सारंग गुपचूप तिच्या मागून येतो आजीच्या पाठीत लगेच मारतो. तेव्हा आजी तर खूपच घाबरते तिला असे वाटते की साप आहे की काय. तेव्हा लगेच सारंग म्हणतो की आजी अगं घाबरू नकोस मी आहे. आणि सौमित्र येतो आणि सौमित्र म्हणतो तो साप कुठे बाहेर आहे का आपण त्याला बघून येऊ. तेव्हा लगेच सुमित्र म्हणते की कोणी कुठेही जायचे नाही तुम्ही येतेच थांबा. तर सारंग म्हणतो की आई अगं तू कशाला इतकी घाबरते बरं नाही जात आम्ही थोड्या वेळच्याने जातो. आणि सर्व घराशेजारी मी सेल्फरची पावडर टाकून घेतो कसे की ती पावडर टाकल्यानंतर साप परत येण्याची भीती राहणार नाही म्हणून असे करतो असे त्या सर्प मित्रांनी सांगितले. ऐश्वर्य मात्र खूपच घाबरते आणि माय गॉड त्या माणसाने तर साप व्यवस्थित नेला असेल ना नाहीतर तो साप येईल माझ्याच रूममध्ये येईल आणि मला डसेल म्हणून खूपच घाबरते. आणि परत स्वतःचीच म्हणते की शडप ऐश्वर्या नको ती विचार करू नकोस. आणि त्यानंतर तो गारुडी हा तो साप कुठे गेला केव्हापासून शोधतोय 2 तास झाले परंतु माझा मित्र काही सापडत नाही म्हणून त्याला इकडे तिकडे शोधत असतो. पूर्णपणे त्याला काम सुटलेलं असतो कारण कोणी येते की काय याची त्याला भीती वाटत असते परंतु साप मात्र काही त्याला शोधत नाही. त्यानंतर इकडे डॉक्टर ऋषिकेशला सांगत असतात त्यांना आता मी इंजेक्शन दिलेले आहे त्यामुळे त्या लवकर रिकवर होतील. पुढचे 24 तास त्यांना काही तेलकट किंवा तिखट खायला देऊ नका. आणि डॉक्टर ओवीला म्हणतात की ओवी बाळा तू आता तुझ्या आईच्या खाण्यापिण्याकडे लक्ष दे. तर ओवी म्हणते की हो डॉक्टर काका. तर डॉक्टर काका ऋषिकेशला म्हणतात की चला आता मी येतो. तेव्हा डॉक्टर आणि ऋषिकेश खाली येतात तर ओवी ही आईच्या म्हणजे जानकीच्या कपाळावरून प्रेमाचा हात फिरवते की आई अगं उठ ना लवकर असे म्हणत असते. जानकी मात्र अजूनपर्यंत शुद्धीवर आलेली नसते. तेव्हा डॉक्टर आणि ऋषिकेश खाली आल्यानंतर लगेच सुमित्रा विचारते की डॉक्टर आता जानकी कशी आहे शुद्ध तर आली ना तिला. तर डॉक्टर म्हणतात की नाही अजून पण लवकरच त्या शुद्धीवर येतील काळजी काही करू नका. तेव्हा सारंग म्हणतो की डॉक्टर खरंच थँक्यू तुम्ही अगदी वेळेत धावून आला. तेव्हा डॉक्टर म्हणतात की खरं तर जानकी वेळेत खोलीत गेली म्हणून नानासाहेबांना काही झाले नाही. तेव्हा डॉक्टर म्हणतात की चला आता मी येतो आणि जे काही घडले त्याचा जास्त विषय हा वाढू नका म्हणजे पेशंटला त्याने त्रास होऊ शकतो. तेव्हा सर्वजण हो म्हणतात आणि डॉक्टर म्हणतात की ठीक आहे. तर सारंग म्हणतो की चला मी आता सोडवण्यासाठी येतो म्हणून डॉक्टरांच्या हातातील बॅग लगेच तो घेतो. तेव्हा सौमित्र ऋषिकेश दादांना म्हणतो की खरंच आज जानकी वहिनीमुळे नानावरचे हे संकट टळले. तेव्हा लगेच ऐश्वर्या पुढे येते आणि लगेच सुमित्राला म्हणते की आपण एक काम करू नानांच्या त्या खिडकीला आपण नेट बांधूयात म्हणजे काही घुसणार तेथून नाही.
होती। तेव्हा आजी म्हणते की हो, पण जे घडले ते टळले का? नानांच्या रूम मध्ये जो साप शिरला तो बाहेर पडलाच कुठे? म्हणजे तो गेला की आपल्या इकडेच कुठेतरी फिरतोय, म्हणून सर्वजण खूप घाबरतात। तर लगेच आता महा एपिसोडच्या पार्ट 2 भागामध्ये बघूयात की पुढे काय होणार ते। धन्यवाद।